नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत तुळा राशीच्या एप्रिल महिन्याच्या ग्रहयोगांची. कसा असणार आहे एप्रिल महिना तुळा राशीच्या मंडळींसाठी? या महिन्यामध्ये शुभ म्हणजे पंचम स्थानामध्ये असलेला गुरुग्रह, तर सहाव्या सातव्या घरातून जाणारा बुध, रवी, शुक्र हे ग्रह कोणते शुभ अशुभ परिणाम मिळवून देणार आहेत तुळा राशीच्या मंडळींसाठी, या सर्व ग्रहयोगांचा गोचरीने बदलणाऱ्या ग्रहयोगांची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. मंडळी, हे जे राशीफळ आपण माहिती करून घेतो हे तुळा राशीचं चंद्र राशी आणि तुळा लग्न राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. गोचरीने बदलणारे ग्रह जे परिणाम देतात ते व्यवस्थित जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपली जी तुमची जी वैयक्तिक कुंडली असते, पत्रिका असते, त्यामधले जे ग्रह आहेत त्यांचे शुभाशुभ परिणाम मात्र आपण अवश्य माहिती करून घ्यायचे असतात. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, सोबत दिलेलं जे बेलचं चिन्ह आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं, त्यामुळे आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही. चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया ती म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये तुळा राशीचं मासिक राशी भविष्य, या संपूर्ण महिन्याचं राशी भविष्य काय सांगताय. तुळा ही क्षुद्र वर्णाची राशी असून वायुतत्वाची राशी आहे, त्यामुळे आपल्या कामामध्ये नेहमीच अपडेट राहणारी ही मंडळी असतात. कोणत्याही कामाची लाज न बाळगणारी, कोणत्याही क्षेत्रामध्ये सहजपणे काम करून यश मिळवणारी ही राशी आहे. शुक्र या राशीचा ग्रह असल्यामुळे जिओ आणि जिनेदो हा जो आयुष्याचा फंडा आहे, दृष्टिकोन आहे, त्याप्रमाणे जगणारी ही राशी आहे. वायुतत्वामुळे अत्यंत हुशार आणि स्मार्ट अशी ही मंडळी असतात. अशा शुक्रप्रधान राशीला या महिन्यामध्ये रवी शुक्राचं सहाय्य हे सातव्या आणि सहाव्या घरातून होणारं भ्रमण कामातील यश मिळवून देणारं निश्चित राहणार आहे. नोकरीमध्ये विशेष लाभ यामुळे मिळणार आहेत आणि असेच हे ग्रहयोग आहेत. शिवाय गुरुचं या महिन्यातलं पंचम स्थानातून होणारं भ्रमण या शुभयोगांमध्ये सोने पे सुहागा असा अनुभव निश्चितपणे देणारं ठरणार आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी, नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी, नोकरीमध्ये पगार वाढ होण्यासाठी हे जे सगळे ग्रहयोग आहेत हे अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करणारे ठरणार आहेत. व्यावसायिकांना सुद्धा सरकारी कामामधील टेंडर ह्या गोष्टी मिळण्याची शक्यता या महिन्यात जास्त राहणार आहे. तसेच महिन्याच्या शेवटच्या 15 आठवड्यामध्ये उधारीचे पैसे मिळण्याच्या योग रवी, बुध आणि शुक्रामुळे शुभकारक ठरत आहे, त्यामुळे वसुलीच्या मागे लागलेलं उत्तम राहणार आहे. एखादी नवीन योजना आपल्याला व्यवसायामध्ये सुरू करायची असल्यास किंवा गुंतवणूक करून आपल्या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर 13 एप्रिल नंतरचा जो 15 आठवडा आहे या महिन्यातला तो उत्तम राहणार आहे. जागेचे व्यवहार करण्यासाठी सुद्धा हा 2रा 15 आठवडा आपल्यासाठी शुभकारक तसेच भाग्यकारक ठरणार आहे. चांगल्या जागेच्या शोधामध्ये असाल तर या काळामध्ये प्रयत्न करायला बिलकुल हरकत नाही. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या तुळा राशीच्या मंडळींनी पहिला जो 15 आठवडा आहे तो सावधानतेने काम करावं लागणार आहे, त्यामुळे थोडं जास्त लक्ष द्यायचं आहे, घाई करायची नाही. बुधाचं नीच राशीतून होणारे 13 एप्रिलपर्यंतचे भ्रमण गुंतवणूकमध्ये मोठी रिस्क घेऊ नका असा सल्ला देत आहे, परंतु 13 एप्रिल नंतरचा काळ मात्र आपल्यासाठी शुभकारक असणार आहे. विशेष करून फार्मा, FMCG सेक्टर तसेच सोन्यामधील प्रत्यक्ष केलेली गुंतवणूकसुद्धा आपल्याला फायद्याची राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर हा महिना गुरुग्रहाचं सहकार्य मिळवून चांगलं यश मिळवून देणारा राहणार आहे, त्यामुळे अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा, काटेकोरपणे अभ्यास करा, यश निश्चितच आहे. विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा शुक्र, रवी, गुरुग्रहाचं सहाय्य शुभकारक असल्यामुळे विवाहाच्या दृष्टीने प्रयत्न करायला या महिन्यामध्ये बिलकुल हरकत नाही. 13 तारखेनंतरचा 15 आठवड्यामध्ये कुटुंबाबरोबर बाहेरगावी फिरायला जायलासुद्धा चांगला योग बुध शुक्रामुळे आपल्यासाठी निर्माण झालेला आहे. कौटुंबिक सौख्याचाच हा काळ असणार आहे. आपण जर आरोग्याचा विचार केला तर सर्दी, खोकला यासारख्या साध्या आजारांमध्ये थोडी जास्त काळजी घ्यायची आहे. या महिन्यातल्या ज्या शुभ तारखा आहेत त्या 18 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत राहणार आहेत. मंडळी, या महिन्यामध्ये विष्णू उपासना ही आपल्याकरता उत्तम राहील.
रोज जमेल तेवढा ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला जास्तीत जास्त पठणामध्ये ठेवायचा आहे. शक्य झाल्यास बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू रूपाचं मंदिरात जाऊन दर्शन घेणं. आता विष्णू रूप म्हणजे काय? तर विठ्ठल, राम, कृष्ण, लक्ष्मी, नारायण या देवतांचं दर्शन घेणं. शक्य झाल्यास त्यांना तुळस अर्पण करणं हे भाग्यकारक राहील. आपल्याला येत असेल तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठनसुद्धा या दिवशी म्हणजे बुधवार आणि एकादशीच्या दिवशी करणं हे विशेष भाग्यकारक ठरणार आहे. मंडळी, ही होती ही तुळा राशीच्या एप्रिल महिन्यातील राशी भविष्याची माहिती. पुढील भागामध्ये आपण राशीचक्रातली आठवी वृश्चिक राशी याचं एप्रिल महिन्याचं राशी भविष्य माहिती करून घेणार आहोत. मंडळी, तुळा राशीमध्ये चित्रा, स्वाती, विशाखा ही तीन नक्षत्रे येतात. यांची सखोल माहिती आपल्याला अवश्य घ्यायची असल्यास त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अवश्य पहा, अवश्य माहिती घ्या, त्यामुळे आपल्या राशीचं गुणवैशिष्ट्य सखोलपणे कळायला आपल्याला अजून जास्त मदत मिळेल. त्याचप्रमाणे मंडळी, ज्यांना ज्योतिष आणि वास्तू या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन ज्योतिष कट्टाकडून घ्यायचं आहे, त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आणि आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आमच्या प्रत्येक जो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओच्या जी आपण थंबनेल बघता म्हणजे चित्र बघता त्याच्यावरती दिलेला असतो. मंडळी, आम्हाला कार्यालयामध्ये मात्र फोन करायचा आहे 10 ते 2 आणि 5 ते 8 ह्या वेळेमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद. शुभ